भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघात 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत हे सध्या जोरदार प्रचार करत आहेत. यानिमित्त त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय यांनी, पाहूयात. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे ते भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघावरती, कारण या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उपनेते तथा जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. बघा, आपल्यासोबत स्वतः सर आहेत. सर, भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघासाठी काय विजन असणार आहे आपलं? विजन पहिलं महत्वाचं आहे की ह्या ठिकाणी गेली 15 ते 25 वर्ष, आतापर्यंत हे 15 वर्ष मागचे 10 वर्ष कुठलाही विकास झालेला नाही. गावं वगैरे सगळी भकास आहेत, शेतीची अवस्था बिकट आहे, पर्जन्यमान कमी आहे. हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून ह्या ठिकाणी पहिलं विकासाचं मर्म म्हणजे हे पाणी आहे. आणि आतापर्यंत मला ह्या ठिकाणी जलदूत म्हणून ओळखलं जातं. आज सोखर्चानं जवळपास 550 किलोमीटरचं नाला खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरण आम्ही केलेलं आहे. आणि जसं शासनानं मला सहीचे अधिकार दिले, मंत्रिपदाची शपथ दिली, ताबडतोब मी ह्या ठिकाणी 660 बंधाऱ्यांना मंजुरी दिली. आणि हिंगणगावचा पाण्याचा प्रश्न असेल, हिंगणगावमधनं चांदणी धरणामध्ये पाणी सोडणं असेल, शिराळ उपसा जल सिंचनमधनं पाणी खाली आसूला सोडणं असेल, आणि सीनेचं पाणी उपसून आत या भूम परंडा वाशीमध्ये आणणं असेल, जवळपास 40 ते 50 गावचा पाण्याचा प्रश्न आम्ही आज ह्या 90 दिवसाच्या कालखंडामध्ये सोडवलेला आहे. आणि हे एवढ्यावरच बसून मला थांबता येणार नाही, कारण भूम परंडावासी ह्या मतदारसंघापुरता मी मर्यादित नाही. आज मराठवाडा पूर्ण माझ्याकडे आशेनं बघतोय. तर ह्या पश्चिम महाराष्ट्रात असणारं आमच्या हक्काचं 21 दिवशी पाणी आणि तापी खोऱ्यातलं काही पाणी, असं मिळून हे 8 जिल्हे जे दुष्काळग्रस्त, पारंपरिकरित्यानं दुष्काळ म्हटलं जातो, हा दुष्काळ कुठंतरी हटवणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये हरित क्रांती आणणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी परमेश्वरानं मला ह्या ठिकाणी दाखवलं. सर, जे संपूर्ण तालुका किंवा विधानसभा मतदारसंघ पाहत होता कालच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, जी ऐतिहासिक गर्दी जमली होती, काय सांगाल त्या संदर्भात? आता ह्याच्याबद्दल मी सांगायची गरज नाही. प्रत्येक माझ्या तरुण वर्गाला, माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या माता माऊलींना ह्या ठिकाणी बदल हवा आहे. कारण आमदाराची निष्क्रियता सत्तेत असून सुद्धा ह्यांना विकासाचा 1% काम करता आलं नाही, हे या मतदारसंघाचं, ह्या जिल्ह्याचं दुर्दैव आहे. आणि कुठंतरी हे पुसून टाकण्यासाठी माझ्या सर्व तरुण मित्रांना हाताला जागच्या जागी रोजगार मिळण्यासाठी आणि सर्व प्रश्न जागच्या जागी मिटण्यासाठी त्यांना आज माझ्यासारख्या नेत्याची गरज आहे. कारण मी एक ह्या कुटुंबातला प्रतिनिधी, त्याच्यामुळं आज त्यांना अपेक्षा आहे की तानाजी सावंत या ठिकाणी विकास करू शकतो. आणि म्हणून प्रत्येक घराघरात आज तानाजी सावंत होतो. सर, जे बघा, आता जे काही ज्यांनी हे केलं, आता समजा पक्षासोबत काही विषय झाला, त्याच्या संदर्भात काय सांगाल? किंवा मग आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती आपण प्रचारासाठी गावभेट दौरा चालू केला, काय सांगाल युवकांसाठी, काय वाटतं तुम्हाला? युवकांसाठी आज पूर्ण संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातला एक मतदारसंघ कमी झाला. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सावंत सर स्वतः आपल्या सोबत आहेत. आपण सावंत सरांशी विचारून घेतलं की भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघासाठी काय म्हणतात, सरांनी सांगितलं की मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध राहील. कॅमेरा पर्सन रवी समी, उदय साबळे, AM News, भूम, उस्मानाबाद.